तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. चंद्र भगवान की जय. राज साहब तो मंगल है. जय भवानी. जय शिवाजी. हिंदू जनता एक सन्मान्य राज साहब ठाकरेंचा. जय हो. राज साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. अरे गर्व से कहो हम हिंदू है. अरे गर्व से कहो हम हिंदू है. राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणारच, 100% होणार आणि ताकदीने होणार. सुमित खांबेकर. आज बुधवार 20 एप्रिल रोजी औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह येथे मनसेची बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीनंतर मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद शहरात सभा होणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डमध्ये महाआरतीचंही आयोजन करण्यात आलं असून आम्ही लवकरच औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डमध्ये जाऊन महाआरती घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज ठाकरे यांच्या सभेला हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा दाखवला असून शहरातील काही संघटनेने मात्र या सभेला विरोध दर्शवला आहे. मात्र कोणी कितीही विरोध दर्शवला तरी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा ही होणारच अशी माहिती यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मनसेची आज औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये 1 मे रोजी राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेबद्दल सर्व नियोजन करण्यात आलं असून प्रशासनाच्या वतीनं विविध परवानग्या घेतल्या, पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी अर्ज दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लवकरच आम्हाला परवानगी मिळेल आणि राज ठाकरे यांची 1 मे रोजी होणारी सभा भव्य दिव्य स्वरूपात होईल अशी माहिती आज देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, औरंगाबाद. आपण सभेच्या स्थळाची पाहणी केली त्या संदर्भात आणि आज जी बैठक. आज संभाजीनगर शहराची, जिल्ह्याची आणि संपूर्ण मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी येत्या 1 मे रोजी माननीय राजसाहेब ठाकरेंची जी सभा होणार आहे त्या सभेच्या तयारीसाठी, नियोजनासाठी या ठिकाणी सगळ्या बैठका घेतल्या. महाड सैनिकामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला आहे. सर्वसामान्य जनता देखील खूप म्हणजे वाट बघते की कधी 1 तारीख येते आणि राजसाहेबांचे आम्ही विचार ऐकू. आज या ठिकाणी हे मैदान बघायला आलो तो मैदान थोडं कमी पडेल असं वाटतं आहे, कारण ह्याच्या अगोदर राजसाहेबांची सभा या ठिकाणी झाली होती आणि हे मैदान भरून ओसंडून वाहिलं होतं. ह्याच्या मैदानात जेवढी लोक आहेत तेवढीच बाहेर थांबली होती. एवढी प्रचंड मोठी गर्दी होणार आहे, किमान 1 लाखाची सभा या ठिकाणी निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. पण यापूर्वी जी सभा झाली होती त्यावेळेस ठाकरे साहेब हे आपले शिवसेनेत होते, आता मन नाही 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 मनसेत असताना सभा झालेली, तुम्हाला आठवत नसलं तर सांगतो. महाराष्ट्र नवमन सेनेत असताना सभा झाली. एक सभा त्या माझ्यामध्ये हर्षवर्धन जाधवच्या वेळेस एक झाली होती इथं आणि एक निवडणुकीच्या वेळेस झाली. साहेबांची सभा झालेली आहे तिथं, मी त्या सभेला स्वतः होतो. सभेची परवानगी आतापर्यंत भेटलेली नाही. नाही मिळून जाईल मिळून जाईल. आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत. अधिकारी पॉझिटिव्ह आहेत असं काही विषय नाही. निश्चितपणे आम्हाला सभेची परवानगी मिळेल. संघटनांचा विरोध आहे हे असले चिल्लर संघटनेकडे आम्ही लक्ष देत नाही. चिल्लर चाललर संघटना ते प्रसिद्धीचे होतात देण्यासाठी हे करत असतात, ते त्यांचं काम त्यांनी करावं म्हणजे असं काही विषय नाही. की ते त्यांना कसं आहे की काय तर विरोध केला म्हणजे प्रसिद्धी येईल, मीडिया येतील, ते त्यांचं काम करू दे त्यांना. सभा ही 100% होणार, कुणीही विरोध केला तर निश्चितपणे सभा होणार. आंबेडकरांची सभेला तुम्ही परवानगी दिली नाही, तशी या सभेला परवानगी. आम्हाला कुणाची बरोबरी करायची नाही. आमची सभा ही होणार. पोलीस प्रशासनाचा विषय कुणाला परवानगी दिली कुणाला परवानगी दिली नाही तो आमचा विषय नाही. निश्चितपणे आम्हाला परवानगी मिळणार. पोलीस प्रशासनाने ज्या ज्या कागदपत्राची आमच्याकडे मागणी केली होती ते कागदपत्र आम्ही त्यांना दिलेले आहे, त्यामुळे निश्चितपणे सभा होणार. अख्ख्या देशात, अख्ख्या राज्यात सगळीकडे सभा चालू होतो, आमच्या सभेला विरोध काय? त्यामुळे सभाही 100% होणार, त्यात काय वाद नाही. समजा रमजान महिना चालू येऊन भुंगेऊन वातावरण तापलेलं, त्यामुळे कुठेतरी नाकारता येईल? ह्याच्यामध्ये नाकारण्यासारखं किंवा असं कुठली गोष्ट नाही. आम्ही सगळ्या कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. निश्चितपणे इथलं पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, निश्चितपणे आमच्या सभेला परवानगी देईल. महापालिकेचं प्रशासन असेल, निश्चितपणे सभेला परवानगी देईल. काय अडचणी येणार नाही.